गणपती बाप्पा मोरया। आता गणपती घरात येण्यासाठी नेमकेच दिवस होते आणि कोकणातले सर्व कारखानदार, गणपती कारखानदार हे शेवटचा हात फिरवण्यात मग्न आहेत। अशाच एका कोकणातल्या गावामध्ये आपण आलोय, जे रत्नागिरी तालुक्यातलं आहे, झरेवाडी। आणि झरेवाडी गावातील कळंबट्टे बंधू यांचा हा कार्य विशेष म्हणजे या ठिकाणी सर्व शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत आणि बेसिकली एक वेगळा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी काही मूर्त्या घडवलेल्या दिसतात। एक त्याच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन आहेच, पण त्याचबरोबर त्या मूर्तीला एक वेगळ्या प्रकारची धाटणी देण्याचा प्रयत्न इथल्या मूर्तीकरण केल्यासारखा दिसतो। म्हणजे पारंपरिक मूर्ती आहेतच, पण त्याचबरोबर आपली एक शैली वापरून त्या मूर्तीमध्ये आपल्याला वेगळं काही करता येईल अशा प्रकारचे मूर्तीकार या कारखान्यामध्ये आहेत। आपण आज भेटणार आहोत झरेवाडी तालुका जिल्हा रत्नागिरी या कारखान्यातील। हा खरं तर वडिलांपासून आलेला पुढे आणि मुलांनी चालवलेला कारखाना आहे, राहुल कळंबट्टे आणि त्याचे सगळे बंधू। तर या कारखान्याला आपण भेट द्यायला आलेलो, खूप जसा कोकणी कारखाना असतो तसाच आहे, कौलारू घरात आहे। या सगळ्या भिंती सगळ्या पूर्णपणे त्या ठिकाणी तुम्हाला सोन्याचं नक्षीकाम दिसत आहे। ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण एकच आहे की कोकणचा गणपती उत्सव तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्हाला कोकणामध्येच यावं लागेल, बाहेर राहून तुम्हाला हा उत्सव अनुभवता येणार नाही। याच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे भाताची शेती आत्ता थोडीशी बहरलेली दिसते, काही दिवसांनी म्हणजे या ठिकाणी ते कापायला पण होईल। अशा सुंदर वातावरणामध्ये आपण आलोय। नमस्कार, मी राजेश गोसावी, RJG क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वकपणे हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत ते रत्नागिरी जिल्ह्यातील झरेवाडी गावात, तालुका जिल्हा रत्नागिरी या कोकणातील एक सुंदर गावात, निसर्गरम्य गावात। या गावातील हे कळंबट्टे ब्रदर्स यांच्या कारखान्याला आपण भेट द्यायला आलो। संपूर्ण व्हिडिओ जरूर बघा, सगळ्या काही मूर्त्या तुम्हाला दाखवणार आहे आणि राहुल दादाशी पण बोलणार आहे। हां, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर जरूर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि याच्या सहित अगोदरची व्हिडिओ सुद्धा फॉरवर्ड करा। आपण आता संपूर्ण कारखाना बघणार आहोत, चला। त्याचा छोटा भाऊ हा मोठा भाऊ रोहित माझ्यासोबत आहे आणि तो देखील उत्तम पेंटर आहे, गाण्याची परंपरा आहे आणि म्हणून आज त्याच्याशी मी थोडंसं बोलणार आहे। तर रोहित, मला सांग की आपल्या कारखान्यामध्ये साधारण आत्ता एकूण किती मूर्त्या आहेत आणि त्या कोणत्या प्रकारच्या आहेत, साधारण याची माहिती दे। आत्ता आमच्याकडे मूर्त्या एक टोटल 45 आहेत, थोड्याशा लागद्यापासून, आणि त्या लागद्याचा वापर मिक्स वापर केला आहे। ह्या एक कोकणातील लाल मातीचा वापर करून ह्या मूर्त्यांची घडण केलेली आहे, एक पेपर मॅशाने लाल माती याचं मिश्रण करून, म्हणजे कसं निसर्गापासून निर्मित व निसर्गात विलीन असा हा हेतू आहे ह्या मूर्ती घडवण्यामागे। साधारण हा कारखाना कधीपासून सुरू आहे, बाबांपासून? हा कारखाना माझ्या आजोबांपासून बाबांकडे, चांगली गोष्ट आहे। पारंपरिक कारखाना आहे। आता समोर ही जी मूर्ती घडवते, अशा मूर्ती सहसा इतर कारखान्यामध्ये पाहायला मिळत नाहीत पण इथं पाहायला मिळत आहेत। तर नेमकं या मूर्तीचं वैशिष्ट्य काय किंवा आणखी 2-3 मूर्त्या मी पाहिल्या, तर हे बनवण्यामागचा दृष्टिकोन काय? ॲक्च्युली मी कलाक्षेत्रातली पदविका घेतले, ठीक आहे, फाईन आर्ट म्हणून, फाईन आर्ट पास आउट आहे, एक 5-6 वर्ष झाली पास आउट। तर ह्या मूर्त्या थोड्या सोशल मीडियावरती
काय काय रेफरन्स घेऊन किंवा बघून त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन ह्या मूर्त्या केल्या व कशी लोकांची मागण्यानुसार ह्या मूर्तींची घडण झालेली आहे. आता गेली 2 वर्ष कोरोनामध्ये जर गणेशोत्सव आपला गेला आणि लोकांना तसा आनंद लुटायला मिळाला, यावर्षी वातावरण कसं आहे? यावर्षी वातावरण म्हणजे सगळे निर्बंध कमी झाले, त्याच्यामुळे यावर्षी जी गणपती उत्सव हा 2 वर्ष कोरोनामुळे असणाऱ्या त्या लॉकडाऊनमुळे यावर्षीचा गणपती उत्सव एकदम जोरदार चालू होणार आहे. खरं तर कोकणातला माणूस किंवा साखरमाने गणेशोत्सव हा अगदी जोरदार साजरा करत असतो. तर आता साधारण महागाईच्या हिशोबात आता सगळं जे एकूण मटेरियल असेल, रंगकाम असेल किंवा एकूण मातीकाम असेल, याच्यामध्ये काय तफावत पडले, किती टक्के फरक पडलाय आणि यंदा गणपतीच्या मूर्त्यांमध्ये सर्वसाधारण काय वाढ झाली, अंदाजे म्हणजे किमतीमध्ये काय वाढ झाली? काय किमतीमध्ये दरवर्षी किमतीमध्ये रंगांच्या म्हणा किंवा मातीच्या म्हणा दरवर्षी वाढ होते, कारण येण्या जाण्यासाठी लागणार जे पेट्रोल किंवा त्याच्यामुळे सगळ्या बाबतीत ही किमतीमध्ये वाढ होते. तरीही कोकणातील माणसंही गणपती एकदम एक ह्याच्यात उत्साहात तो घरी घेऊन जातात. बरोबर, हीच वेळ असते की ज्या वेळेला आपली सगळी माणसं एकत्र येतात आणि आनंदाने हा सण साजरा करतात. आज या कार्यक्रमाला भेट दिल्यानंतर खरंच मनस्वी आनंद झाला आणि खूप दिवसाठी यायची इच्छा होती. आणि राहुलचं मी फेसबुकला किंवा सोशल मीडियावर बरंचसं काही बघत असतो, त्यावेळेला तिथं बोलणं होतं, प्रत्यक्ष भेट झाली नाही, परंतु तुझी भेट झाली ती सुद्धा महत्त्वाची आहे. मंडळी रोहित ना, रोहित हा सुद्धा फाईन आर्ट शिकलेला माणूस आहे, त्यामुळे त्याच्याकडे एक प्रकारचं वेगळा दृष्टिकोन आहे. त्याची कला अशीच बहरत जाऊ दे आणि त्याच्या कलेमध्ये गणपती बाप्पाच्या कृपेने अधिकाधिक प्रगती होऊ दे आणि यावर्षी काय तर अनेक पिढ्या त्यांच्याकडून ही सेवा करू दे अशी मी बाप्पाची आणि प्रार्थना करतो.